शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षाचं तसंच शिवजयंतीचं औचित्य साधत अकोला जिल्ह्यातल्या पंधरा हजार चौरस फूट क्षेत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे अकोट इथल्या शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात रांगोळी कलाकार अनिल काळे यांच्या संकल्पनेतून ही रांगोळी साकारण्यात आली आहे दहा रांगोळी कलाकारांनी मिळून चाळीस क्विंटल रांगोळीचा वापर करून चार दिवसात ही रांगोळी पूर्ण केली ही रांगोळी महाविद्यालयाच्या प्रांगणात साकारलेली आजवरची सर्वात मोठी रांगोळी असून नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे आकोट इथल्या शिवाजी महाविद्यालयात शिवसृष्टी देखील साकारण्यात आली आहे आम्ही शिवजयंती महोत्सव श्री शिवाजी महाविद्यालय आकोट येथे संपन्न करत असतो परंतु या वर्षीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्तानं भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा शिवजयंती महोत्सव इथं संपन्न करत आहे वेगवेगळे कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित या सप्ताहामध्ये आम्ही आयोजित केले आहे त्यातला एक भाग छत्रपती शिवाजी महाराजांची पंधरा हजार स्क्वेअर फीटची रांगोळी आम्ही इथं काढलेली आहे आणि या रांगोळीसाठी चाळीस क्विंटल रांगोळी लागली शहाण्णव तासाचा अवधी लागला आणि भव्य दिव्य प्रमाणामध्ये ही रांगोळी साकार केली विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये भाग घेतला आणि अनिल काळे जे आर्टिस्ट आहेत त्यांनी आपलं योगदान या रांगोळीसाठी दिलेलं आहे शिवजीवन सृष्टी आम्ही विद्यार्थ्यांच्या समोर इथं होऊ म्हणजे घातलेली आहे शिवां शिवाजी महाराजांचं सर्व चरित्र चारित्र आणि एकंदरीत सामाजिक राजकीय जीवन सांस्कृतिक जीवन त्या काळातलं साकार व्हावं विद्यार्थ्यांना त्याचा आनंद मिळावा यासाठी शिवसृष्टीचं निर्माण केलं सतराव्या शतकामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन गेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर वेगवेगळ्या महत्वाच्या ज्या काही घटना आहेत त्या सर्व शिवाजी महाराजांच्या ज्या आहेत त्या इथं आम्ही या शिवसृष्टीमध्ये साकार केल्या आणि त्या तत्कालीन जीवन पद्धती जशी होती बारा बलुतेदार कसे होते स्त्रियांचं सामाजिक जीवन कसं होतं हा सर्व अं आणि शिवकालीन मर्दानी खेळ कसे तेव्हा खेळल्या जायचे हा सर्व सृष्टी विद्यार्थ्यांसमोर आम्ही साकार अनिल अंबादास काळे राणा वडाळी देशमुख छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्ताने आम्ही भव्य अशी रांगोळी साकारलेली या रांगोळीचा आकार पंधरा हजार स्क्वेअर मध्ये असून याची लांबी रुंदी हे ला दीडशे फुटामध्ये आहे तरीही या रांगोळी करता आम्हाला सलग चार दिवस लागलेले आहेत ला या रांगोळी करता दहा कलाकारांनी अथक परिश्रम घेऊन ही कलाकृती साकारलेली आहे या कलाकृतीसाठी आम्हाला चाळीस क्विंटल रांगोळी लागलेली आहे रांगोळीचं काम करत आहोत माझं एक स्वप्न होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती आपण अशी काही साजरावी जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कुणी साकारली नसेल हेच एक स्वप्न माझं होतं आज मी ते स्वप्न माझं साकारलेलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म उत्सवानिमित्ताने